अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। एमएम पाऊस पडला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर 65 MM वर गेल्यानंतर मग अतिवृष्टीसारखाच परिस्थिती निर्माण होते, परंतु इकडे तर 267 पेक्षा जास्त म्हणजे एवढे 300 MM पर्यंत पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काही रेल्वेच्या ट्रॅकवर देखील पाणी आलं। चुनाभट्टी सायन त्या भागामध्ये देखील पाणी साचलं आणि त्यामुळे रेल्वे सेवा देखील अफेक्टेड झाली, परंतु रेल्वे आणि BMC आणि स्टेट डिझास्टर या सर्वांनी मिळून जवळपास रेल्वेचे 200 पंप सुरू आहेत आणि BMC चे 481 पंप सुरू आहेत आणि ते पंप जे आहेत आणि त्याच्यामुळे पाणी जे साचलेलं आहे ते पाणी आपण तात्काळ त्याचा निचरा करण्याचं काम हे पंप करत आहेत आणि म्हणून हिंदमाता गांधी मार्केट या ठिकाणी बघितलं आपण मिलन सबवेमध्ये पण पाणी तिथे साचलं नाही, कारण ते पंपानी ताबडतोब काम केलं। होल्डिंग पॉइंट जे आहेत होल्डिंग पॉइंटचं देखील मोठा फायदा झाला आहे आणि रेल्वेच्या खाली ट्रॅकच्या खाली मायक्रो टनलिंग देखील जे केलेलं आहे त्याचाही फायदा याच्यामध्ये होतो आहे आणि त्यामुळे एकंदरीत होल्डिंग पॉइंट आणि मायक्रो टनलिंग हे पहिलं आहे आपल्याकडे मुंबईमध्ये देशामध्ये पहिलं हे आपण केलेलं आहे, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होतोय आणि सकाळपासूनच मी रेल्वेबरोबर BMC आणि आपलं स्टेट डिझास्टर आपल्या मुख्य सचिव मॅडम यांच्या संपर्कात होतो की यामध्ये कुठल्या ट्रेन थांबलेल्या आहेत, तर मग हळूहळू सेंट्रल आणि हार्बर पण आता सुरू झाली, हार्बर बी सुरू व्हा, तर ही जी काही थोडं स्लो होतं परंतु आता पाण्याचा निचरा झाल्यामुळे रेल्वे सेवा देखील सुरळीत होती आहे आणि त्याचबरोबर